हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण काय थ्री ऑफ गॅसेस या चॅप्टरचा जो पुढचा पार्ट आहे तो बघणार आहे. आता आज आपण बघणार आहे की परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणजे काय आणि फेरिश ब्लॅक बॉडी. ओके, आता परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणजे काय याचा जर आपण साधारणतः विचार केला तर एक जनरल आयडिया देतो बघा तुम्हाला की आपण सोलार कुकर, तुम्ही सायन्स मध्ये 10th पर्यंत स्टडी केला असेल बघा, सोलार कुकर. ओके, म्हणजे जे की सौर ऊर्जेवरती काम करतं बघा, ज्याला आतमधून एकदम ब्लॅक कलर दिलेला असतो आणि त्याच्यामध्ये आपण जे काय आपल्याला अन्न शिजवायचंय ते आपण त्याच्यामध्ये ठेवतो आणि ते सूर्यप्रकाशात ठेवतो आणि काही वेळानंतर जे काय आपण ठेवलेलं अन्न आहे ते शिजून निघतं बघा, म्हणजे त्याला सोलार कुकर म्हणतो आपण. तर त्याच्यामध्ये ही परफेक्टली ब्लॅक बॉडीची जी काही थीम आहे, जी काही संकल्पना आहे ती यूज झालेली आहे, त्याला परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणतो आपण. आता जनरली ही परफेक्टली ब्लॅक बॉडी याला कसं आपण डिफाईन करणार, द बॉडी विच एब्सॉर्ब ऑल दी रेडिएंट हीट एनर्जी इंसिडेंट ओवर इट. काय द बॉडी विच एब्सॉर्ब ऑल दी रेडिएंट हीट एनर्जी इंसिडेंट ओवर इट कॉल्ड और परफेक्टली ब्लॅक बॉडी. तर अशा बॉडीला आपण परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणत असतो. ठीक आहे, किंवा आयडियल ब्लॅक बॉडी म्हणत असतो. ठीक आहे बरं, आता जनरली अशी कुठली युनिव्हर्स मध्ये परफेक्टली ब्लॅक बॉडी नाहीच आहे. ठीक आहे, किंवा आता फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी काल आपण जे क्वेश्चन बघितले होते बघा, क्वेश्चन ऑफ ऍब्सॉर्प्शन, क्वेश्चन ऑफ रिफ्लेक्शन, क्वेश्चन ऑफ ट्रान्समिशन, तर त्याच्यापैकी परफेक्टली ब्लॅक बॉडीला कुठला क्वेश्चन लागू पडेल की जो की टोटल रेडियंट हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करणारी बघा, म्हणजे फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन त्याला आपण ए म्हटले इज इक्वल टू 1 अँड कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन इज 0, कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन इज ऑल्सो 0. ठीक आहे, अशा बॉडीला आपण परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणू शकतो की जी की टोटल आपली जी हीट आहे ती ऍब्सॉर्ब करून घेणार आहे. ठीक आहे, युनिव्हर्स मध्ये तशी कुठलीच परफेक्टली ब्लॅक बॉडी नाही बरोबर. इन युनिव्हर्स नो बॉडी इज परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणजे युनिव्हर्स मध्ये अशी कुठली बॉडीच नाही की जिला आपण परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणू शकतो. पण आपल्या एक अंडरस्टँडिंग साठी, प्रॅक्टिकल पर्पजेस साठी, आता युनिव्हर्स मध्ये अजून एक मटेरियल मिळतं बघा, लॅम्प ब्लॅक, याला काजळी म्हणतो आपण. पूर्वी आपण म्हणजे उजेडासाठी चिमणी वगैरे असं लावायचो बघा आणि तिथे ती काजळी यायची बघा, त्याला लॅम्प ब्लॅक असं म्हणतात. ओके, दी लॅम्प ब्लॅक इज called as perfectly black body. म्हणजे लॅम्प ब्लॅक ला आपण परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणतो बघा. पण का म्हणतो, याच्यामागचं कारण काय, बिकॉज दी लॅम्प ब्लॅक इज यूज टू ऍब्सॉर्ब 98% ऑफ रेडियंट हीट किंवा रेडिएशन एनर्जी इन्सिडंट ओव्हर इट. ओके, सो त्यामुळे आपण लॅम्प ब्लॅक ला काय म्हणत असतो, परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणत असतो, बिकॉज इट इज यूज टू ऍब्सॉर्ब 98-97% ऑफ हीट. ओके, विच इज इन्सिडंट ओव्हर इट. ओके, त्याला आपण परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणतो. आणि परफेक्टली ब्लॅक बॉडीच्या बाबतीमध्ये जर विचार करायचा ठरला की तर त्याचा क्वेश्चन ऑफ ऍब्सॉर्प्शन हा वर असतो. ठीक आहे, आता याचा विचार जर करायचा आपल्याला परफेक्टली ब्लॅक बॉडी बद्दल, ओके, लॅम्प ब्लॅक ला आपण परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल ही डिटेल अंडरस्टँड करण्यासाठी माझ्याकडे सपोज दोन ऑब्जेक्ट आहेत बघा. ओके, लेट अस से आय हॅव टू ऑब्जेक्ट, ओके, ऑफ द सेम साइज, सेम सरफेस एरिया. ओके, लेट अस कन्सिडर दॅट वी हॅव टू ऑब्जेक्ट. आता याची थिअरी मी लिहित नाही मी आज इथे, ती तुम्ही समजून घ्या. आय हॅव टू ऑब्जेक्ट आणि हा जो पहिला जो ऑब्जेक्ट आहे मी याला कोट केलाय बघा.
ओके आई हैव कोटेड इट विथ सिल्वर, सपोज सिल्वर कलर, ओके किंवा इट इज सिल्वर कलर, किंवा याला आपण पॉलिश पॉलिश केलेलं आहे म्हणजे याला कलर दिलेला आहे, आणि दुसरी जी बॉडी आहे बघा तर याला पण कलर दिलेला आहे, पण याला कुठला कलर दिलाय, आय हॅव कलर्ड इट ब्लॅक, म्हणजे हा ब्लॅक पेंटेड, याला ब्लॅक पेंट दिलाय, ओके. आणि ह्या दोन्ही बॉडीज आपण एका एक्सपोजर मध्ये ठेवलेल्या आहेत, ओके. वी हॅव एक्सपोज दीज टू बॉडीज इन द रॅडियंट हिट एनर्जी, म्हणजे याच्यावरती हिट एनर्जी इन्सिडेंट होणार आहे. आता त्या एक्सपोजर मध्ये आपण ह्या दोन्ही बॉडी ठेवलेल्या आहेत, दोन्हीही बॉडीचं टेम्परेचर समान आहे, साईज म्हणजे फॉर बोथ बॉडी, फॉर बोथ बॉडी देअर देअर टेम्परेचर अँड सरफेस एरिया, सरफेस एरिया आर सेम, दोन्ही बॉडीचं टेम्परेचर सारखं, एरिया सारखं आहे, फक्त कलर याच्यावरती पॉलिश आहे, सिल्वर कलर असेल किंवा दुसरा कलर असेल, पण याच्यावरती ब्लॅक कलर आहे बघा, ओके. After after exposure of these body these bodies to incident radiant energy okay काय होईल बघा, after exposure of these two bodies, आता ह्या दोन्ही बॉडी वरती काय करणार आहे आपण, रेडियंट हिट एनर्जी एक्सपोज केली बघा, ओके रेडियंट हिट एनर्जी, then first body आता पहिली पॉलिश बॉडी आहे बघा, म्हणजे एखादा सरफेस जर खूपच पॉलिश असेल त्याच्यावरती जर लाईट पडला, इन्सिडेंट एनर्जी पडली, तर तो काय करतो, ती एनर्जी ट्रान्समिट करतो बघा, किंवा रिफ्लेक्ट करतो रादरली ट्रान्समिटिंग, ओके. सो फर्स्ट बॉडी विल रिफ्लेक्ट मोस्ट ऑफ द एनर्जी म्हणजे रेडियंट हिट एनर्जी काय करणार, तो रिफ्लेक्ट करणार, अँड ओनली लिटल अमाऊंट ऑफ एनर्जी इज ऍब्सॉर्ब, ओके. फक्त थोडीच एनर्जी तो ऍब्सॉर्ब करून घेईल, हे झालं पहिल्याच्या बाबतीमध्ये. आता दुसरी बॉडी तर ब्लॅक पेंटेड आहे, त्याच्यावरती जर रेडियंट हिट एनर्जी इन्सिडेंट झाली तर काय होईल, ओके, दी ब्लॅक पेंटेड बॉडी विल ऍब्सॉर्ब मॅक्झिमम अमाऊंट ऑफ रॅडियंट हीट एनर्जी अँड ओनली लिटल अमाऊंट ऑफ एनर्जी इज रिफ्लेक्टेड, फक्त थोडीच एनर्जी ही रिफ्लेक्ट होणार बघा. काय समजलं आता या वाक्यातून, की ब्लॅक बॉडी जी असते बघा, ती मोस्ट ऑफ द हीट कन्झम करते, म्हणजे ऍब्सॉर्ब करते, पण थोडीच हीट रिफ्लेक्ट करते बघा. जसं वरच्याच्या बाबतीमध्ये काय झालंय, की वरचा जो पहिली जी बॉडी आहे ती काय करणार, थोडीच हीट ऍब्सॉर्ब करणार आणि मॅक्झिमम रिफ्लेक्ट करणार, ठीक आहे. याच्यावरून आपल्याला काय कळतंय, आणि याच्यावरून आपण असंही सांगू शकतो की जी काही हॉट ब्लॅक बॉडी आहे बघा, हॉट ब्लॅक बॉडी रेडिएट्स मोर एनर्जी, म्हणजे हॉट ब्लॅक बॉडी इमिट्स मोर एनर्जी पर युनिट एरिया दॅन कोल्ड ब्लॅक बॉडी, ओके. आता मुद्दा असा आहे की आता दोन्हीचं टेम्परेचर सारखे, म्हणजे जी काही रेडिएशन आहे दोन्ही बॉडीचं होणार, आणि टेम्परेचर तर कॉन्स्टंट ठेवायचं, म्हणजे काय, वी हॅव टू कीप द टेम्परेचर सेम अँड रेडिएशन सेम. सो आता असं तो कसं आहे की आता जनरली जी हॉट बॉडी आहे ती तर जास्त एनर्जी रेडिएट करणार आहे, आणि जी कमी हीट झालेली ती कमी हीट एनर्जी रेडिएट करणार, इकडे सिरीज करतो मी. आता आपल्याला काय करायचं की सिस्टीमचं टेम्परेचर तर सारखं ठेवायचं, मग आता होणार कसं,
आता याच्यामध्ये आपण काय म्हणलेलं आहे की जी ब्लॅक पेंटेड बॉडी आहे तर ती जास्त हिट झालेली आहे बिकॉज ही हॅज ऍब्सॉर्ब मॅक्झिमम एनर्जी. मग काय करेल की आपली ती जी ब्लॅक पेंटेड बॉडी आहे बघा, इट विल रॅडिएट. ओके, दी ब्लॅक पेंटेड बॉडी, ब्लॅक पेंटेड बॉडी विल रॅडिएट more energy to compensate the effect of temperature. म्हणजे आता हीट एनर्जी रेडिएट करू शकत नाही कारण की मग काय होईल ना, आपण हीट एनर्जी रेडिएट केली मग आता हिच्याकडे तेवढी एबिलिटी नाही आहे, त्याच्यामुळे काय होईल मग टेम्परेचर कमी जास्त होईल, त्याच्यामुळे मग ही काय करेल जास्त एनर्जी रेडिएट करेल ही कमी करेल, म्हणजे दोघांचा अवरेज जर काढलं तर टेम्परेचर कॉन्स्टंट राहायला मदत होईल बघा. आणि दॅट इज व्हॉट द यूज ऑफ दिस ब्लॅक बॉडीज देअर. ओके, म्हणजे काय होईल की टेम्परेचर तुमचं कम्प्रेस होईल आणि याच्यातूनच आपल्याला मग फेरीज ब्लॅक बॉडी. ओके, याचा जो काही पॉइंट आहे तो आपल्याला बघायचा आहे. म्हणजे फेरी वॉज द सायंटिस्ट हू हॅज इन्व्हेंटेड द थिंग रिलेटेड टू द ब्लॅक बॉडी रेडिएशन. ओके बर, मग आता ती फेरीज ब्लॅक बॉडी काय असते ते आपल्याला बघायचं. आणि तर काय होतं की जे दोन्ही बॉडी आहेत बघा ते कम्पेन्सेट करतात की टेम्परेचर सेम राहायला पाहिजे, त्याच्यामुळे ही जी ब्लॅक पेंटेड बॉडी आहे ती गुड ऍब्सॉर्बर ऑफ हीट आहे. म्हणजे काय होतं की दी गुड ऍब्सॉर्बर ऑफ हीट, द गुड ऍब्सॉर्बर इज पुअर रिफ्लेक्टर, किंवा याला आपण असंही म्हणू शकतो दी गुड ऍब्सॉर्बर इज गुड इमिटर. गुड इमिटर म्हणजे तो एनर्जी जास्त इमिट करू शकतात. अँड पुअर ऍब्सॉर्बर इज पुअर इमिटर. दी पुअर ऍब्सॉर्बर इज पुअर इमिटर ऑफ रेडिएंट एनर्जी. ओके, आता जी फेरी या सायंटिस्टने फेरीज ब्लॅक बॉडी डिझाईन केली होती तर ती काय आहे ते आपण बघूया, त्याचे स्ट्रक्चर काय आहे आणि त्याचं वर्किंग आपण बघूया की हाऊ एक्झॅक्टली द फेरीज ब्लॅक बॉडी इज देअर. ओके, सो फेरीज ब्लॅक बॉडी, आता फेरी या शास्त्रज्ञाने एक ब्लॅक बॉडी, आता जनरली तर आपण बघितलं बघा की युनिव्हर्स मध्ये परफेक्टली ब्लॅक बॉडी नाही, परंतु मग एक ब्लॅक बॉडी त्यांनी डिझाईन केली आणि त्या ब्लॅक बॉडीला फेरीज नाव, म्हणजे या शास्त्रज्ञाचं नाव देण्यात आलं, तर आपण फेरीज ब्लॅक बॉडी म्हणतो बघा. ठीक आहे, बरं, आता ही फेरीज ब्लॅक बॉडी कशी आहे, इट इज अ डबल वॉल हॉलो स्फिअर. ओके, मीन्स डबल वॉल स्फेरिकल स्ट्रक्चर. ओके, आता हे मी ओरली बोललो ते याची काय गरज नाही, डबल वॉल स्फेरिकल स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये विथ अ टायनी होल ऍट वन साइड. ओके, मीन्स टायनी होल ऍट वन साइड ऑफ स्फेअर. ओके, and to opposite to that hole, at the opposite of hole, किंवा त्यालाच आपण अपर्चर म्हणतो बघा, अपर्चर, the conical projection is there. Okay, त्या ठिकाणी conical projection आहे. आता जनरली काय की डबल वॉल स्ट्रक्चर आहे तर ही आतमध्ये जी जागा आहे बघा ती इव्हॅक्युएटेड विथ स्पेस आहे, म्हणजे द स्पेस बिटवीन टू वॉल इज इव्हॅक्युएटेड. ओके बर, टू अवॉइड लॉस ऑफ हीट, म्हणजे हीट लॉस होऊ नये बघा, टू अवॉइड लॉस ऑफ हीट, म्हणजे काय होतं की जनरली आता आपण थर्माकॉल किंवा ह्याचे जे असतं बघा, म्हणजे गरम चहा ठेवण्यासाठी जे थर्माकॉलचे जे टिफिन असतात बघा किंवा जे काही बोटल असतं, तर त्याच्यामध्ये तसं स्ट्रक्चर असतं बघा की बाहेरची जी लेअर आहे ना आतमधली स्टीलची लेअर याच्यामध्ये गॅप असतो बघा, म्हणजे हीट लॉस होऊ नये कारण की मग आतमधलं टेम्परेचर प्रोटेक्ट होईल ना तेवढं बरोबर. आणि याच्यामध्ये कसं आहे की बाहेरची जी कव्हरिंग आहे, ओके, द आउटर कव्हरिंग ऑफ स्फेअर इज कोटेड विथ सिल्वर ऑर निकेल.
म्हणजे सिल्वर किंवा निकेलने ते बाहेरचं कव्हरिंग केलेलं असणार आहे. इनर कव्हरिंग इज कोटेड विथ लॅमिनर. ओके, द इनर साइड ऑफ स्पेअर इज कोटेड विथ लॅम्प ब्लॅक. ओके, इज कोटेड विथ लॅम्प. आता बाकीचं मी लिहिते, बाकी ओरली सांगतो बघा तुम्हाला. मग काय होतं की जी रेडियंट हीट एनर्जी आहे विच विल फॉल ऑन दिस बॉडी थ्रू दिस अपर्चर, म्हणजे ह्या अपर्चरचा जेवढा एरिया मोठा तेवढं तुमच्या परफेक्टली ब्लॅक बॉडीचं रेडियंट हीट एनर्जीचं ऍब्सॉर्प्शन जास्त. ओके, म्हणजे इफेक्टिव्हनेस ऑफ द परफेक्टली ब्लॅक बॉडी इज डिसाइडेड बाय दिस अपर्चर. म्हणजे किती एनर्जी आतमध्ये येणार आहे आणि आतमध्ये ती आली ते कोनिकल प्रोजेक्शन, ह्या कोनिकल प्रोजेक्शन वरती ती पडेल बघा. आणि कोनिकल प्रोजेक्शन वरती पडल्यानंतर त्याचे रिफ्लेक्शन होतील, ती परावर्तित होईल. मग इथे आले, मग इथे आतमधला भाग हा लॅम्प ब्लॅकने कोट केलेला आहे आपण. मग लॅम्प ब्लॅकची प्रॉपर्टी माहिती आहे, कारण की काय होतं तो 98% ऑफ हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करतो ना तो. मग इथे एनर्जी ऍब्सॉर्ब केली, इथून तो रिफ्लेक्ट झाला, इथे गेला, इथे एनर्जी ऍब्सॉर्ब केली, इथे गेला, इथे एनर्जी ऍब्सॉर्ब केली. म्हणजे ड्युरिंग मल्टिपल नंबर ऑफ रिफ्लेक्शन मॅक्झिमम अमाऊंट ऑफ रेडिएट हीट एनर्जी इज ऍब्सॉर्ब बाय दिस बॉडी. म्हणजे टोटल एनर्जी तो ऍब्सॉर्ब करून टाकेल बघा, थोडीफार एनर्जी शिल्लक राहील. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ फेरीज ब्लॅक बॉडी, किंवा दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ दी आर्टिफिशियल ऑर दी ब्लॅक बॉडी. याला आपण आर्टिफिशियल ब्लॅक बॉडी म्हणतो बघा. ठीक आहे, बर, याच्यामध्ये जो इफेक्टिव्हनेस आहे बघा, याचा दी इफेक्टिव्हनेस ऑफ दिस फेरीज ब्लॅक बॉडी इज डिपेंड अपॉन दी इफेक्टिव्ह एरिया ऑफ दिस अपर्चर. म्हणजे याचा एरिया जेवढा मोठा तेवढं त्याचं जे काही कन्झम्पशन ऑफ जे रेडिएंट हीट एनर्जी आहे ते डिसाइड होईल बघा. एरिया छोटा असला तर तू कमी कंझ्युम करेल, एरिया मोठा असला तर तू जास्त कंझ्युम करेल. सो दिस इज व्हॉट द वर्किंग ऑफ फेरीज ब्लॅक बॉडी. म्हणजे एक सिंपल आहे बघा, स्पेरिकल आकाराचं एक स्ट्रक्चर आहे, डबल बॉन्ड आहे, मध्ये हवा आहे, आपण त्याच्यामुळे लॉस ऑफ हीट प्रोटेक्ट होईल. म्हणजे ही ट्रान्सफर होणार नाही बाहेरच्या मिडियमला. बाहेरची साईड सिल्वर कोटेड आहे, म्हणजे बाहेरून आतमध्ये हीट येण्याचा प्रश्न आहे किंवा आतले हीट बाहेर जाण्याचा प्रश्न आहे. आणि आपण हे लॅम्प ब्लॅक मी कोट केलेलं आहे, इथं कोनिकल प्रोजेक्शन आहे, लाईट आला रे आला, म्हणजे रेडिएंट हीट एनर्जी आली रे आली, ती रिफ्लेक्शन होणार आणि प्रत्येक रिफ्लेक्शनला जास्तीत जास्त एनर्जी ही ऍब्सॉर्ब होणार आणि ऍब्सॉर्ब झालं तर आतलं टेम्परेचर ही वाढणार. ओके, सो यालाच आपण काय म्हणतो की फेरीज ब्लॅक बॉडी. ओके, आता याचा जो पुढचा पार्ट आहे दॅट विल कंटिन्यू नेक्स्ट क्लास. थँक्यू.